नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी शीतल टोंगसे संजीवन गर्भसंस्काराच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. बऱ्याच वेळेला आपल्या घरी जर कोणी मोठे व्यक्ती असतील तर ते आपल्याला सजेस्ट करतात की रामायण वाचायला पाहिजे, गर्भावस्थेमध्ये भगवद्गीता वाचायची. का वाचायचं बरं रामायण, का वाचायची भगवद्गीता? आपण जर त्यांना हे विचारलं तर ते म्हणतात की चांगलं असतं. पण आपण विज्ञानाच्या युगामध्ये राहतो, प्रत्येक गोष्टीला प्रूफ पाहिजे. किंवा आपण म्हणतो की नाही, अशाने असं होतं का, तर आपण त्या गोष्टीकडे लागतो आणि काही महत्त्वाचा जो भाग असतो तो सुटून जातो. म्हणजे काय की मोठ्यांनी सांगितलं म्हणून आपण त्यांची इच्छा राखण्यासाठी ते वाचूनही काढतो, भलाही त्याचा अर्थ आपल्याला कळत नसेल. मग अशामध्ये ज्या त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या असतात त्या कुठेतरी मिस होतात. मग यासाठी काय, बघा रामायणाचं महत्त्व काय आहे किंवा रामायणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्याचं जे मूळ तत्त्व आहे, जी नैतिकता किंवा जी मानवता की एका माणसाने, एका पुरुषाने किंवा एका स्त्रीने कशा प्रकारे त्यांच्या लाईफमध्ये वागायचं आहे, कोणते नीतिमूल्य त्यांनी अवलंबवायचे आहेत, या सर्वांचं वर्णन, वेगवेगळे दाखले आपल्याला रामायणामध्ये मिळतात. मी माझा एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, सीतेने आपल्याला गर्भसंस्काराचं महत्त्व कसं दिलं आहे. दशरथानी पुत्र कामेष्टी यज्ञ करून आपल्याला प्रेग्नन्सीच्या आधी काय तयारी करायला पाहिजे ह्याचं महत्त्व दिलं आहे. अशा आणि अशा भरपूरशा गोष्टी, जसं रामाचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक उत्कृष्ट पुरुष कसा असावा हे आपल्याला तिथे कळतं. एका स्त्रीनी आपल्या मर्यादेमध्ये राहून सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित हँडल करायच्या हे सीतेने आपल्याला सांगितलं. आणि ह्या सगळ्या चांगल्या गुणांचा प्रभाव आपल्यावरती आणि आपल्या गर्भस्थ बाळावरती व्हावा म्हणून आपले मोठे आपल्याला सांगत असतात रामायणाचं पठन करा. तर माझंसुद्धा तुम्हाला हे सजेशन आहे की रामायण तुम्ही गर्भावस्थेमध्ये आवर्जून बघायचं आहे. वेगवेगळ्या मूवीज किंवा सॅड स्टोरीज किंवा आजकाल जे सगळे निगेटिव्हिटीने भरलेल्या बातम्या आहेत, न्यूजपेपर आहेत, इकडे लक्ष न देता तुम्ही पॉझिटिव्हिटी जिथून मिळते निश्चितच रामायणामधून आपल्याला जी पॉझिटिव्हिटी मिळते ती आपण घ्यायला पाहिजे. गर्भावस्थेमध्ये आपण त्यासाठी रामायण बघायला पाहिजे. रामायणामध्ये खूप साऱ्या गोष्टींना खूप व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. रामायणामध्ये खूप सारे गुण आपल्याला दिसतात की जे आपण आत्मसात करायला हवे. इवन आपल्या बाळामध्ये देखील ते गुण आले तर त्याचं जे भविष्य आहे हे खूप छान आणि उत्तम अशा प्रकारे घडणार आहे. रामायणामध्ये आपल्याला कळतं मातृप्रेम काय असतं. आपल्याला दिसतं की राम कसा दृढनिश्चयी होता, कसा खंबीर होता, प्रत्येक सुख आणि दुःखाच्या वेळेला कशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केल्या. त्याचप्रमाणे आपल्याला त्यागाची भूमिका कशी असते हे देखील कळते रामायणामध्ये. भरत आणि रामाचं जे भातृप्रेम आहे, लक्ष्मण आणि रामाचं जे भातृप्रेम आहे ते देखील आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळतं. सहनशीलता, दृढनिश्चय, मातृप्रेम, त्याग ह्या सगळ्या गुणांनी रामायण परिपूर्ण आहे. आपण म्हणतो की ह्या पौराणिक कथा आहेत. मी तुम्हाला म्हणेल की हा आपला इतिहास आहे आणि आपला इतिहास हा नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि तिथून आपण घ्यायला पाहिजे आपल्या भविष्यासाठी. तर रामायणामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाळापर्यंत पोहोचवता येऊ शकतात. आणि म्हणूनच आपण रामायण गर्भावस्थेमध्ये आवर्जून बघायचं आहे, रामायणाचं पठन आपल्याला करायचं आहे. तिथे भक्तीचं पण एक उदाहरण दिसतं हनुमानाच्या द्वारे. तर आपल्या बाळामध्ये या सगळ्या गुणांचं एकत्रीकरण जर व्हायला हवं असेल तर निश्चितच रामायणाने हे सिद्ध होईल. आणि म्हणून गर्भावस्थेमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की रामायण बघा, रामायण ऐका आणि रामायणाचं पठन करा. आणि म्हणून रामायणाचा परिणाम आपल्या गर्भस्थ शिशूवर होऊन आपलं बाळदेखील आपल्याला दृढनिश्चयी, संकल्पवान, स्वाभिमानी, त्यागशील, सहनशील अशा गुणांनी परिपूर्ण आपल्याला घडवता येतं. एवढंच नव्हे तर सोबत सोबत आपल्याला गर्भावस्थेमध्ये गर्भसंवाद देखील करायचा असतो, गर्भस्तुती देखील करायची असते. आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील तर निश्चित तुम्ही घरी बसून संजीवन गर्भसंस्कार हा वर्कशॉप देखील करू शकता. यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड केली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संजीवन गर्भसंस्कार हे ॲप देखील डाउनलोड करू शकता. तर हा प्रेग्नन्सीचा का आनंदाने तुम्हाला स्पेंड करायचा आहे, तुम्हाला तुमच्या बाळाला गर्भावस्थेमध्येच सर्व गुणांनी परिपूर्ण बनवायचं आहे गर्भसंस्काराद्वारे. धन्यवाद.